नमस्कार। मागील काही दिवसांपासून भाजपचे नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहे। याचं एक मुख्य कारण म्हणजे एकनाथ खडसे काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत थेट फडणवीसांवर हल्लाबोल करत आहे। राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर राहण्याचे खापर एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले आहे। या सर्वामुळे एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरेच्या चर्चेला उधाण आले होते। अशातच नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली। आता खडसेंच्या पक्ष प्रवेशाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांचा विरोध नसल्याची देखील माहिती समोर आली आहे। एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला आपला कोणताही विरोध नाही, उलट ते आल्यास पक्षाला राज्यात मोठा फायदा होईल असं मत आपण पक्ष नेत्यांकडे व्यक्त केल्याचं मत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केलं आहे। गुलाबराव देवकर म्हणाले, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात कुठे कुठे व राज्यात कसा फायदा होईल हे जिल्ह्यातील नेत्यांनी सांगितले। त्यावेळी आपणही त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघासह राज्यात कसा फायदा होईल हे सांगितलं। त्यांच्या पक्ष प्रवेशाला माजी मंत्री यांनी विरोध केला असं सांगितले जात आहे, ते चुकीचं आहे। आपण त्यांच्या पक्ष प्रवेशाला कोठेही विरोध केला नाही असं देखील देवकर यांनी स्पष्ट केलं आहे।